नमस्कार नमस्कार. नाव आणि पत्ता एकदा सांगा. बाबासाहेब गणपतताड राहणार एकलाच तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. आता तुमचा गोठा जर लोकांना येत असेल तर कुठं आहे? पंढरपूरला येऊन पंढरपूरमधनं बी 10 किलोमीटरचा आहे, मंगळवेडमधनं बी 10 किलोमीटर. बरं, मध्ये मध्य सेंटरला जाय गावात. बरं, गावातनं 500 फुटावर जाईल. आता किती गाय आहेत आपल्याकडे? सगळ्या टोटल 50 गाय आहे. विक्रीचे कायम 10 असतील आपल्याला. आता ही जी आहेत त्या सगळ्या विक्रीसाठी? ह्या विक्रीसाठी. बरं बरं. आता मला हे सांगा की ह्या गाई आपण कुठून घेता आणि कशा विकतात? कशा? बेंगलोर वरून आणतो आपण. कुठल्या ब्रीडचे असतात? प्युअर एचपज असतात आपल्या. आता भरपूर लोक विक्री करतात, तुमच्याकडे लोकांनी काय यावं? का मला अनुभव आहे भरपूर. मी 2004 पासून तकडली गाय बी आणतो. कुठली गाय दूध देते कुठली नाही ही म्हणजे मला पूर्ण माहिती. आता गाय बघताना किंवा चेक करताना तुम्ही तिथं काय चेक करता? तिची थान कानात काय गा, डोळ्यात काय आहे गा, कान फुटलेला असला तरी बी हेच होत ना, कॅन्सरवरचं असते छोटं गाठ ही आहे गा, कॅन्सरची गाठ कुठं आहे गा. आता ही विक्रीसाठी गाय उपलब्ध आहे का? विक्रीसाठी उपलब्ध. काय रेट म्हणजे ही काय किंमत म्हणते? ही 8 महिन्याची गाव आहे, 2 दात आहे, ही 1.25 लाख किंमत आहे हिथं. हिथं माझ्या. आणि ही दूध किती देऊ शकते? दूध 25 लिटर देते. आता पुढची जी किंमत सांगा आम्हाला. आता ह्या गायची काय किंमत होईल? ही जी 1.5 लाख किंमत होईल. आणि 4 दात आहे पहिल्यांदा. 1.5 लाख रुपये किंमत जरा जास्त वाटत नाही तुम्हाला? माल बी तसाच आहे. ब्रीड काय क्वालिटी काय असं नाही. ब्रीड आणि क्वालिटी म्हणजे नेमकं काय बघितलं जातं त्यामध्ये? कलर, तिचा बांधा, ठेवण, चाल. किती दूध दिली ही तरी? ही तरी बी 28 पहिले येतात. चाल 28 दोन्ही टायमाचं काय? एका टायमा टायमा. बरं, आता ही किंमत. आता ही तर गाय सगळ्यात टॉपची आहे दिसते दिसाल. पूर्ण पांढरे आणि त्यामध्ये ब्लॅक. हे आता आज व्यवहार झाला, 3 51 ला 2 दिले. ही ज्या पहिल्या व्यता 2 जाती. कुठं गेले त्या गाई? मूळ तालुक्यात बेगमपूर म्हणून गाव. कुठल्या कुठल्या आता नेमकं ह्या गाय? आता ही एक गाय, ही एक गाय आणि ही एक गाय. ही दोन आणि त्या पलीकडच्या ज्या दिसते ते गुला लावलेल्या त्या सांगूला दिले. वाडेगाव म्हणून ती 3 लाख 21 हजार दिली. शेतकऱ्यांनी इथं येऊन नेले का? शेतकऱ्यांनी इथं येऊन नेले. त्यांना काय तुम्ही गॅरंटी ही देता का? गॅरंटी म्हणजे माहितीच आहे आमच्या आसपासच्या लोकांना. दुधाची म्हणजे पिळलेले जायचे काय? एका शेतकऱ्यांना माझ्याकडून 10 गाय नेले. मला हे सांगा, आता इथं लोक जर आली गाय की हे माणसांनी घेतली त्या गाय ह्याच्यासकट माझ्या 15 गाय होती त्या. आता ही किती दूध देते तरी? ही 30 प्लस चालते दोन्ही. आता गाय जर तुमच्याकडे लोक आली घ्यायला बाहेरच्या ह्याच्यातून येणार, म्हणजे आता तुमच्या आसपासची नसतील, महाराष्ट्रातून कुठून पण लोक येणार, त्यांना तुम्ही काय गॅरंटी देता गायींची? हान बाद असलं तर अंग बाहेर आले तर एवढंच, बाकी काय फॉल्ट कॅन्सर वगैरे गाठ बीट काय असेल तर त्याची गॅरंटी, बाकीचा फॉल्ट दुधाची काय गॅरंटी देत नाही आपण. पण आता सांभाळण्यावर गायचा जहार जरी लागला तर गाय पूर्ण व्यताला 4 लिटर कमी राहते, यामुळे दुधाची गॅरंटी देता येत नाही. पण हे तर 50% पेमेंट दिलं तर हे तर पिळून देतो त्या तेवढी. मी सांगतो आता ह्या गायला जर 30 लिटर मी सांगितलं तर तिला 21 दिवसानंतर दुधाला पूर्ण वाढते गाय. 21 दिवसांनी त्यांच्या ताब्यात 50% रक्कम ठरवल्यानंतर घेतो. हे तर पिळून दाखवणार. पिळून दाखवणार. आता ब्रीड वर काम करताय तुम्ही, आता तुमच्या वैयक्तिक किती गाय आहेत वगैरे, कालवाडा वगैरे काय? माझ्याकडे इम्पोर्टेडच्या 12 कालवडी आहेत. बरं, लहान मोठ्या 12-13 त्या. ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कधीपासून आहे मग? मी 1998 पासून आहे. बरं, आणि कशी काय इकडे या व्यवसायाकडे कसं काय वळाला तुम्ही? मला कसं लोकाला लोकांचंच काम लागायला लागलं. तुला माहिती आहे पूर्ण गुराजी आणि चल गाय बघायला, ह्याची गाय कशी आहे त्याची गाय कशी आहे असं बी व्हायला लागलं ना. त्याच्यामुळं मग मी बेंगलोरनं बी आणतो तर माझं मला घरी म्हणा असं कुठं तर 1-2 इथं झालेली पुन्हा विकत घेतो असं होतो ना. आता तुम्ही मला हे सांगा की तुमच्या भागात आता तुम्ही तुमच्या लोकांना किती किती गाय देता, कशा देता? माझा डेअरी आहे, डेअरीवर बी दिलेले आहे त्या. पण असं आमच्या भागातली जवळजवळ हे आसपासची माझ्या 5-50 खेड्यातली माझ्याकडे येते तीच गाय. आतापर्यंत बेंगलोरवरनं तुमच्या फार्मवर किती गाय आल्या असतील? 1000 आली असतील. 1000 1000 आली असतील. म्हणजे तुम्ही कधीपासून सांगताय? कधीपासून? मी व्यापार 2 वर्ष चालू केलं. मग तेवढ्या 2 वर्षात 2 वर्षात 1000 गाय विकली विकलेल्या आहेत. इकडं खाली किल्लारी पर्यंत गेले ते माझे. महाराष्ट्रात कुठं कुठं गेलेत? उस्मानाबाद, लातूर, शेगाव, पुन्हा इकडं मंचेरपत्र, पुणे, इकडं कोल्हापूर, सांगली, सातारा,
तिथला तुम्हाला काय त्या लोकांचे काही आलं का? एका गिरायक आलेलं त्यानं त्या पाहुण्याला कुणाला अशा गाय म्हणजे माझ्या एका गिरायकानं दहा वीस गाय अशी विकली दिली. दुधात शेवटी काय जे ते सांभाळण्यावर असतं 25 ते 40 लिटरपर्यंत बी काय काय जणांचं चालली. 25 अजून कोणाची वरड नाही, 25 कमी चालली म्हणून पहिले येता जे असू द्या नाही दुसरे येता जे असू द्या असं म्हणजे अशा क्वालिटी काय तर तीस पुढची येतात ह्या कालवडी 35 चालतील. शेतकऱ्यांनी जर तुमच्याकडे गाय खरेदी करायची असेल तर संपर्क साधला पाहिजे का? नाही साधला पाहिजे, त्यांचं चांगलं करायला साधलाच पाहिजे ना, कारण बरेच व्यापारी होत नाही. बरेच व्यापारी त्याचं काय दलाल फिलाल असतील तसं काय आपला व्यापार म्हणून नाही. हाही ह्यातनं चालू आहे, घरीच विकतो घरीच आणतो मी, बाजारला कधी नेतच नाही. आता ह्या बाजारात ही बी करत नाही, तुम्हाला माहितीच आहे मी बेंगलोरला गेलो तरी गोट्यावर खरेदी करतो बाजारात घेतो. बरोबर. आता आपण ते व्हिडिओ मध्ये जाऊच त्यांना. मला हे सांगा की आता तुमच्याकडे हे सगळ्या स्वतःची जनावर किती आहेत? हे सगळे स्वतःची टोटल माझी 40 आहे. आणि 40 जनावरांचं नियोजन कसं असतं नेमकं? नेमकं 40 जनावरांच आमचं एक बिहारी गडी आहे, मी एक आहे आमच्या भावाची मालकीन, माझी मालकीन, चौघ जण आम्ही करतो. ही व्यापारी एक 10 असते. ही गाडी तुमची कधी येते? लॉट कधी असतो? गाडी संपली का गाडी आणायचीच, म्हणजे एक दोन गाय राहिल्या पण आणायला जातो. तुम्ही महिन्याला किती गाड्या जातात? महिन्याला 3 ते 4 गाड्या सीझनला जाते, आता एक दोन तीन जाते. प्रत्येक आठवड्यात हे असतं म्हणजे तुमचं कामगार आहे? हा, ही कामगार आहे. बरं, कुठल्या गावचं आहे? बिहारचा कटेडा जिल्ह्यात. 4 वर्ष झालं माझ्याकडे जायची. होय, क्या बात करोगे? क्या कुछ नहीं, इधर ही काम पे आया है बिहार से रहने के लिए. इधर बाबा बढ़िया से संभाल रहे हैं हमको भी. और कुछ मालिक कैसा है? मालिक अच्छा है. वो व्यवहार वगैरह कैसे, मतलब वो सब ठीक है. आता ही बऱ्याच लोकांची एक तक्रार असते की बिहारी वगैरे टिकत नाही आपल्याकडे. तुम्ही म्हणताय 4 वर्ष झालं, तर मग कसं काय ते जनावर एखाद्या हे करायचं म्हणलं तर कसं आहे? तेच ते त्याचं हायती ठरलेलं तेवढं ठरवताना आपण काम ठरवलेलं असतं, त्यामुळे रेग्युलर काम ते त्याचं असतं ते करायचं. आपण बी कमी जास्तीला करू लागायचं, ते आजारी बिजारी असलं तरी आपण करावं लागतं ना. आपलं घरचं माणूस काहीतरी झाल्यावर करतं ना काम. किती पेमेंट देतात त्याला? त्याला 16,000 रुपये देतो महिन्यात. त्यात काय काय म्हणजे 16 मध्ये? 16 रोख 16 आणि त्याला काय दूध, त्याला काय घराला लागेल तेवढं दूध देतो आणि गॅस आपण देतो. आता तुमचे जे जनावर आहेत, तुमचे वैयक्तिक जे आहेत, त्यांना काय काय नियोजन असतं, कामाचं कसं नियोजन? त्याला 2 टायमालाच वैरण खुराक 2 टायमालाच असते. पण दूध किती निघतंय वैयक्तिक तुमचं? वैयक्तिक माझं आता 300 लिटर दूध चालू आहे. घरचं म्हणजे घरचं 250 कमी राहत नाही कधी. किती गायमध्ये? माझ्या 16-17 गाय दुधाचे असतील. 17 गायमध्ये 300 लिटर. हा व्यवसाय आता परवडत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे किंवा दूध दर वाढत नाही तर तुमचं काय? त्याचं कसं आहे, दुधाला दर आल्यावर माणसं सांभाळते, दर कमी झाला का त्याला घालायचं बंद केलं दूध कसं त्या गायन दे. माझ्यात येल्यावर गायनं 25 दिली तर 18-20 वर माझ्यावर वाटवायची गाय असते, कमी येत नाही दूध. म्हणजे कंटिन्यू हाई खुराक दूध वैरणीवर राहते ना. आता पुढचं नियोजन काय आहे म्हणजे तुमचं आता फ्युचर मध्ये? खाली मोकळा गोठा करायचा चालू, 100 गायचा गोठ्यात चालू. आता पुढे बांधणार आहे तुम्ही? पुढे बांधणार आहे. आता एखादी गाय जर समजा ही केली तर कुणी नाही घेतली तर तुम्ही काय? घरच्या गोट्यात राहते, त्याचा काही विषय नसतो. तुम्ही स्वतः सांभाळून प्लस तुम्ही लोकांना हे करताय. मग गाय खरेदी करताना आता बघितलं काय पाहिजे, काळजी काय घेतली पाहिजे? गाय सड बाकी डोळ्यात का टार आहे का, कान फुटलेलं का, ही बी बघितली पाहिजे माणसानं. मग आता एखादा नवीन व्यवसाय काय, त्याला जर गाय लंगती का पण नक्की खाली काय गुराई खरडते काय, नक्की अशी नक्की उन्नकी चाललेली असते, पायात काय फॉल्ट आहे ही बी बघणं महत्वाचं. कुठं गाठ आहे का, कॅन्सरची गाठ उठलेली असते काय, सांडाची जागेला असते कुठं कासल असते ती बी चेक केलं पाहिजे, डोळ्याच्या खाल्ल्या बाजूला असते. आता मला खाली आता मला हे सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी उष्ण वातावरण असतं, तिथं आपल्या बेंगलोरची गाय कुठल्याही वातावरणाला टिकते, किती बी उष्ण असते. बेंगलोरला तर मुळात तिच्या खाली टेम्परेचर नसते प्रॉपर, मी जिथनं गाय आणतो कधी 30 कमी नसते. आपल्या महाराष्ट्रामध्ये राहू शकेल का तसं? ना राहायला काय, सगळे महाराष्ट्रात दिल्यासारखे दिले ते मग. असं म्हणजे काय हेच दिले ते असं काय नाही.